न्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली नव्याने स्थापन करण्यात आलेलं 5 न्यायमूर्तींचं घटनापीठ आजपासून अनेक महत्त्वाच्या खटल्यांची सुनावणी करणार आहे। त्यात आधार कायद्याची घटनात्मक वैधता, समलिंगी संबंध ठेवणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासंदर्भातल्या या आधीच्या निर्णयाविरोधातील अपील, दक्षिणेतील सबरीमला मंदिरात 10 ते 50 वर्ष वयोगटातील महिलांना प्रवेश बंदी यासारख्या महत्त्वाच्या खटल्यांचा समावेश आहे। गेल्या शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाच्या कोलेजियम मधील 4 न्यायमूर्तींनी न्यायालयाच्या एकूण कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं। नव्याने स्थापन करण्यात आलेल्या घटनापीठात त्या 4 पैकी एकाही न्यायमूर्तीचा समावेश नाही। सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या व्यतिरिक्त न्यायमूर्ती ए के सिकरी, न्यायमूर्ती ए एम खानविलकर, न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती अशोक भूषण या घटनापीठाचं कामकाज बघतील। या घटनापीठासमोर आज 7 खटल्यांची सुनावणी अपेक्षित होती। सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश लोयांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका दुसऱ्या खंडपीठाकडे जाण्याची शक्यता आहे। मंगळवारी याचिकेवर झालेल्या सुनावणीवर निर्देश देताना न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या खंडपीठानं ती कागदपत्र सादर करून याचिका योग्य त्या खंडपीठाकडे वर्ग करावी असं नमूद केलंय। त्यामुळे हा खटला आता पुढील सुनावणीसाठी नव्या खंडपीठासमोर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। हा खटला न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या खंडपीठाकडे वर्ग केल्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या 4 सेवा ज्येष्ठ न्यायमूर्तींनी उघड नाराजी व्यक्त केली। सरन्यायाधीश काही खटले मुद्दाम विशिष्ट न्यायमूर्तींकडे वर्ग करत असल्याचा गंभीर आरोप 4 न्यायमूर्तींनी एका पत्राद्वारे केला। पत्रात कुठल्याही विशेष खटल्याचा किंवा न्यायमूर्तींचा उल्लेख नव्हता, मात्र पत्रकार परिषदेच्या वेळी न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी न्यायाधीश लोया यांच्या खटल्याच्या वर्गीकरणाविषयी नाराजी आहे का असा प्रश्न विचारल्यावर होकार दिला होता। शनिवारी आणि रविवारी 4 न्यायमूर्तींच्या नाराजीविषयी तोडगा काढण्याविषयी अनेक बैठका आणि चर्चा झाल्या, पण खटल्यांच्या वर्गीकरणासंदर्भात कुठलाही विशेष बदल करण्यात आला नाही। यानंतर वाद लवकरच संपुष्टात येईल असं अटॉर्नी जनरल के वेणुगोपाल यांनी सांगितलं। आता मंगळवारी न्यायमूर्ती अरुण मिश्रांच्या खंडपीठानं दिलेला निर्देश न्यायमूर्तींची नाराजी दूर करण्याचा एक मार्ग असल्याचं दिसतंय। दुसऱ्या बेंचकडे सुनावणीसाठी जाईल। पहिल्यांदा जेव्हा 12 तारखेला सुनावणी याच्यावर सुरू झाली तेव्हा त्याच्यावर मोठा वाद निर्माण झाला होता। मी आणि माझे जे काही सहकारी आहेत, आमचा न्यायव्यवस्थेवर आधीपासूनच विश्वास होता। आमचा काही या जजकडे जावं किंवा त्या जजकडे जावं असं आमची काही मागणी नव्हती। लोहिया यांना न्याय मिळावा एवढीच आमची मागणी होती। पण या सगळ्या गद्दारोळानंतर अगर दुसरीकडे त्याची सुनावणी होत असेल तर मला वाटतं ही स्वागतार्ह बाब आहे। फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे।